हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपिक या पदाची लेखी परीक्षा झालेली आहे तर आता टायपिंगची ता जी परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भातला जो टटॉप आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी ट्रालच अपलोड केलेला आहे आणि ट्रालच सांगितलं होतं की आज तुम्हाला टायपिंगची सर्व माहिती मिळेल असा व्हिडिओ अपलोड करेल तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग याची सर्व माहिती पाहूयात तसंच मराठी टायपिंगसाठी फॉन्ट कोणता आहे त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यशेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विचार घ्या तर या ठिकाणी लक्षात ठेवा आता कनिष्ठ लिपीत पदासाठी परीक्षेचा तपशील <coughs> तर याच्यामध्ये चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर आता चाळणी परीक्षा आपली ऑलरेडी झालेली आहे म्हणजे लेखी ऑनलाईन लेखी ले परीक्षा काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या सात पट याचा अर्थ काय एका पदासाठी सात जणांना टायपिंगला बोलावणार आहे समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये शंभर जागा असतील लिपी तंत्रलेखनच्या तर त्या जिल्ह्यामध्ये सातशे विद्यार्थ्यांना मराठी टायपिंगसाठी बोलावलं जाईल आता पुढे पहा उमेदवारांना संघ्रटावर दहा मिनिटांमध्ये तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे ही जी टायपिंगची स्किल टेस्ट होणार आहे ती संघनटावर होणार आहे कॉम्प्युटरवर होणार आहे आणि तीस शब्द प्रति मिनिट या स्पीडनं तंत्रलेखित ठरावायच्या तीनशे शब्दांच्या वीस गुणांची मराठी तंत्रलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल म्हणजे याचा अर्थ काय तर आपल्याला दहा मिनिटांमध्ये तीनशे शब्द टाईप करायचे आहेत आणि याच्यासाठी गुण आहेत वीस तर लक्षात येते सर्वांच्या संगणकावर ही टायपिंग टेस्ट होणार आहे वेळ आहे दहा मिनिटे शब्द आहेत दहा मिनिटात तीनशे शब्द टाईप करायचे आहेत त्याच्यानंतर गुण आहेत वीस आणि एका जागेसाठी सात विद्यार्थ्यांना टायपिंगला बोलावलं जाईल तर एका सात गुणवत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतकेस गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी टंटलेखन परीक्षेसाठी बोलावले जाईल आता समजा शेवटचा विद्यार्थी पंचवीस मार्च असलेला असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये तर पंचवीस मार्टवर मार्ट जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स ज्या ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्या सर्वांना बोलावलं जाईल असंही मी तुम्हाला नमुना म्हणून सांगितलं आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ही जी टायपिंग आहे ही संगणकावर होणार पण कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये होणार आहे तर त्याचं नाव तुम्हाला सांगतो आणि जो मराठी फॉन्ट आहे त्याची सुद्धा माहिती देतो त्याच्यानंतर आपण इंग्लिश टायपिंगची माहिती पाहणार आहोत तर ही जी स्किल टेस्ट आहे ना ही वर्ड प्रोसेसरमध्ये लिबर एल आय बी आर ई लिबर ऑफिस म्हणून आहे त्याच्यामध्ये तुमची स्किल टेस्ट होते आणि हे वर्ड प्रोसेसरचंच आहे तर तुम्ही ऑनलाईन गुडलवर जाऊन हे सर्च करू शकता लिबर ऑफिस आता हे झालं कुठे तू कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आता फॉन्ट कोणता घ्यायचा आहे तर मराठीसाठीनं कृतीदेव पंचावन्न हा फॉन्ट तुम्हाला घ्यायचा आहे कोणता फॉन्ट घ्यायचा आहे कृतीदेव पंचावन्न आता तुम्ही म्हणाल सर ही माहिती तर जाहिरातीमध्ये नाही मग तुम्ही कुठून देत आहात तर ही सर्व माहिती दोन हजार अठरामध्ये जी भरती झालेली होती की नाही त्यावेळेला जी स्किल टेस्ट त्यांनी घेतली होती तेव्हा ऑफिशियल परिपत्रक आ, या जिल्हा व सत्र न्यायालयामार्फत जाहीर करण्यात आलेलं होतं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामार्फत तर त्याच्यामध्येच ही सर्व माहिती दिलेली आहे आणि अजून तरी त्याच्यामध्ये त्यांनी काही बदल केलेला नाही तर कृतिदेव पंचावन्न हा फॉन्ट आहे आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे फॉन्टचं नाव आहे कृतीदेव पंचावन्न याच्यामध्ये तुम्ही आता प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर फॉन्टची साईज काय असली पाहिजे प्रॅक्टिस करताना तर फॉन्टची साईज पंधराची पाहिजे कारण त्यांनी मागच्या जी माहितीपत्र दिलं होतं त्याच्यामध्येच ही सर्व माहिती, माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर फॉन्टचा आकार पंधरा असणे आवश्यक आहे आणि कागदाची जी साईज असते ती असते ए फोर ए फोर साईजमध्ये आपल्याला हे सर्व टाईपचा सराव करायचा आहे त्यानंतर जे पेज आपल्याला सेटअप करायचं आहे ते असं आहे की डावीकडील जो समास आहे तो दोन इंच किंवा तीन सेंटीमीटर असावा वरील उजवीकडील आणि खालील जो समास आहे ज्याला आपण मार्जिन म्हणतो ना ते एक इंच किंवा दीड सेंटीमीटर असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर दोन ओळीमधील अंतर म्हणजे लाईन स्पेशिन ज्याला म्हणतो ते एक पॉईंट पाच असणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं मराठीसाठी तुम्हाला तयारी करायची आहे सर्व माहिती मी व्यवस्थित सांगितली व्हिडिओ परत पाहा आता मराठीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांचं इंग्लिशची काय होणार आहे ती माहिती देऊन ठेवतो तर मराठी टंटलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंटलेखन चाचणीला बसण्यास पात्र असतील इंग्रजी टंटलेखन चाचणी वीस गुणांची असेल तर ज्यात चारशे शब्दांचा समावेश असेल ते उमेदवारांना संगणकावर दहा मिनिटांच्या आत म्हणजे चाळीस शब्द प्रति मिनिट ही गती पाहिजे दहा मिनिटांमध्ये चारशे शब्द टाईप करायचे आहेत आणि वीस गुण आहेत हे इंग्लिशचं सांगत आहे बघा मराठीचा आधी सांगितलेलं आहे बाकी इंग्लिशचं पण मार्जिन वगैरे जे मराठीत सांगितले त्याच आहेत फॉन्टची साईज जी आहे पंधरा स्पेस एट पॉईंट पाच ते सर्व वर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे ते फक्त इथं आता तुम्ही म्हणाल इंग्लिशचा फॉन्ट कोणता असेल तर इंग्लिशमध्ये कोणताही फॉन्ट असला तरी कीबोर्डमध्ये काही फरक पडत नाही त्यामुळे इंग्लिशच्या फॉन्टचं तुम्ही टेन्शन घेऊ नका मेन असतो मराठीचा फॉन्ट तर अशा पद्धतीनं हे मराठी आणि इंग्लिशची तुमची स्किल टेस्ट होणार आहे न्यायालय भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रामशोड भरती एकशे एक प्रश्नपत्रिका संचे कृषीशास्त्र नोट्स संपूर्ण कृषी मार्गदर्शक ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीचं माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच